विधानसभेनंतर आता महानगरपालिकेच्या निवडणुकीचे देखील वारे वाहू लागलेत. पनवेल महानगरपालिकेमध्ये सुद्धा स्थानिक राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पनवेल पालिकेवर भाजपची सत्ता आहे, मात्र मालमत्ता कराच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं होतं. मात्र पनवेलच्या जनतेचा मालमत्ता करासंदर्भातील गैरसमज दूर झाला असल्याचं माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी म्हटलंय. त्याचबरोबर आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आम्ही सज्ज असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं. त्यामुळे आता पालिका निवडणुकीचे वारे वाहत असल्याचं दिसतंय. मध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार हे स्थापन झालं तेव्हापासूनच आम्ही या इथे सत्ता कोणाची आहे ह्याच्यापेक्षा इथे सामान्य नागरिकाला कशा प्रकारे न्याय भेटू शकेल, कशा प्रकारे त्याला या त्याचा स्वतःचा विकास होऊ शकेल, त्याला विकासाच्या संधी भेटू शकतील आणि हा विकास सर्वसमावेशक असेल ह्यासाठीच आम्ही प्रयत्न करत आलेलो आहोत. त्याच्यामुळे माझ्या दृष्टीने फक्त आजचं नाही तर गेल्या 5 आणि 7 वर्षांपासून म्हणजे 2017 पासून आम्ही या निवडणुकीची तयारी करत होतो असंच आपण समजूया. आम्ही या निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत. आम्हाला केलेली कामं आणि आमचा दृष्टिकोन हा जनतेपर्यंत न्यायचा आहे आणि त्याद्वारे सांगता इतर नागरिकांकडून आम्हाला आमचं हक्काचं मत हे आम्हाला मागायचं आहे. जनता सुद्धा या नक्कीच सांगता त्याच्यावरती विश्वास ठेवतील आणि पुन्हा एकदा या इथे भारतीय जनता पार्टीला पुन्हा एकदा संधी देईल असंच मला